नंबर रनचा इशारा, इट्स अ वाइड बॉल, वाइट बॉलचा इशारा येतोय. इथे मात्र अंपायर ऑफिशियल अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र व्हाईटचा इशारा येतोय, एक अवंतर धब मिळते, अवंतर धब्याच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम बाबू फार्म हाऊस या संघाची. तब्बल 3 धबा दफलकावरती आल्या. समोर बॅटर जय आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यासाठीचा हा बॉल अतिशय वेगानं अचूक टप्प्यावरती चेंडू अतळला. गोलंदाज ओमण एक डॉटबॉलची संगत होती, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 3 बॉलचा खेळ इथे मात्र संपला आणि पहिल्या 3 बॉलवरती धावसंख्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळते बापू फार्म हाऊस या संघाची. तब्बल 3 धबा दफलकावरती आल्या. समोर संघ जर आपण पाहिला ना, ताकदवार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुप्रीम शिंदे अँड कंपनी अर्थातच मराठा वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेचा हा बॉल आणखीन एक खराब बॉल, वाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक धाव दफलकावरती ऍड केली जाते या धब्याच्या मदतीनं. दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 4 बॉल होता, जरूर मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले असते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही आहे. अगदी जर आपण पाहिलं तर फलंदाजानं ब्लाइंडिंग स्ट्रोक केलं होतं, कही पे निशाना और कही पे निगाह असंच म्हणता येईल. डॉ एक धाव धाफलकावरती आल्या. वडमाऊशी वॉर्निंग इथे मात्र गोलंदाजाला देण्यात येते. एक धाबेच्या मदतीनं धाफलक पुढे सरसावतोय आणि धाफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 5 धावा धाफलकावरती आल्यात. ती पण बाबरपेचं षटक. ओम गोलंदाज गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅटर जर आपण पाहिला ना, तर अक्षय संबंध एक ताकदीचा फलंदाज आहे, ज्याच्यामध्ये मोठमोठे फटके मारण्याची क्षमता जरूर आहे. यावेळेस फटका फसला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत जरूर, परंतु चेंडू मात्र घोषित क्षेत्र गाठतोय. एक धाव मिळते अक्षयला आणि टीम बापू फार्म हाऊस या संघाला. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना शेवटचे एक बॉल इन बाकी आहे आणि 6 धावा धफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अवेळेस आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर घोषित स्वरूपात एक धाव मिळते. एक धावेच्या मदतीनं धफलक पुढे सरसावेल आणि धफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 7 धबा षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलाय. पिबन पावर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ओम या गोलंदाजाने ज्यानं मात्र पहिलं षटक घातलं असताना धावा खर्च केला. अवघ्या 7 रन्स ऑन अ बूट अप टू 1 ओव्हर. पहिलं षटक इथे मात्र संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर बापू फार्म हाऊस या संघाची 7 धावा धफलकावरती आला. दुसरं षटक गतळण्यासाठी गोलंदाजी मागवरती आलाय गोलंदाज स्वप्नील शिंदे. स्वप्नील शिंदे गोलंदाजी मागवरती आल्यात. 5 षटकांची ही मॅच आहे, 5 षटकांची ही मॅच आहे. 5 षटकामध्ये पहिली 2 षटक पॉवर प्लेची. या स्पर्धेचे नियम आहेत, ते नियम आपल्याला फॉलोच करावे लागणार आहेत.
ज्या या स्पर्धेसाठी आपण ज्या नियमावलींची आखणी केली आहे ती सर्व नियमावली अंमलात आणायची आहे. आपल्याला सांगायची गरज लागली नाही पाहिजे. ज्या स्पर्धेमध्ये आपण नियम बनवलेत ते नियम आपल्याला कायम ठेवावेच लागणार आहेत. आपण अगदी सर्वांचा विचार घेतला आणि त्या विचारांचा विनिमय करायचा आहे. थोडं फास्ट घ्या. आपण ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतोय. थोडस फास्ट घ्या, स्पीडअप घ्या. सर्वांना जे आपल्याला नियम दिले त्या नियमांचं पालन करायचं आहे. स्वप्नील शिंदे इकडे कोशिंबकर खेळण्यासाठी यावं एक इच्छुक आहेत. आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील शिंदे गोलंदाजी मागपदे दाखल झालाय. मराठा वॉरियर्सच्या संघाचा संघनायक आहे. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना अफलातन कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि आता मात्र पुन्हा गोलंदाजी मागपदे दाखल झालाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाजी मागपदे दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. जोर पिच बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. तुझी आउटफील्ड खराब आहे आणि अगदी त्याच कारण नाही ते मात्र झेल धरतीला दान होतोय. तदनंतर फेकी झाली आहे. बॅकअप जरूर होत परंतु तदनंतर पुनंदा
या मैदानाचं थोडंसं ऍडव्हान्टेज मिळतं बॅटिंग करत असणाऱ्या संघाला. त्यानंतर चेंडू मात्र सीमा रेषा पार जातोय. ऑफिशियल रन कळवा टोटल 2+6 4 सहा धावा दफल कबड्डी ऍड केल्या जातात. या सहा धाब्याच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफल कबड्डी धावसंख्या जाऊन पोहोचते टीम बापू परमोस संघाची. 13 धावा दफल कबड्डी आल्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जय आणि अक्षय बॅटिंग करतायत. सहा धावा दफल कबड्डी ऍड केल्या जातात. या सहा धाव्याच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफल कबड्डी धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा. पण आता गोलंदाज सुप्रील गोलंदाजी मागपर्यंत दाखल झाला. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलाय स्वतः एसटी रक्षक चेंडूच्या खाली. ओम आलाय ज्यानं मात्र टिपला जाईल. संपलाय फलंदाज जयचा खेळ. फलंदाज क्रमांक जय बाद. पहिली विकेट मिळती आहे जय बाद झालाय. मैदानाच्या बाहेर जयला पण परत असताना आपण पाहिलं जय बाद झाल्यानंतर बॅटर येणार नंबर 3 बापू परमोस संघाकडनं. दत्ता बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मागपर्यंत आपण स्वप्नेला पाहतोय. पहिल्याच बॉलवरती 6 धावा त्यानं खर्च केला. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच बॉलवरती 6 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती विकेट त्यानं संपादन केलं आणि आघाडीला आलेला फलंदाज जयला त्यानं तंबूच्या आशाराला परतवलाय. बॅटर दत्ता मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक दत्ताला खऱ्या अर्थानं अक्षयची साथ द्यावी लागणार आहे. अक्षय जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिल्या मॅचमध्ये नाबाद जरूर राहिला होता परंतु मॅच संपवता आली नव्हती, परंतु या मॅचमध्ये त्याला जबरदस्त कामगिरी करायची आहे. मराठा वॉरियर्स हा संघ पण आता बॅटिंग मागव गोलंदाजी मागपर्यंत दाखल झालाय स्वप्नील. यावेळेस आणखीन एक जबरदस्त बॉल स्वप्नील शिंदे या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डडबॉलची सांगतो ते पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला आणि पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर दफल कबड्डी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. यावेळेस ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला आणखीन एक मोठा धमाका. चेंडू सीमा रेखा पार. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा प्रहार. चेंडू सीमा पार षटकार. या सहा धाव्याच्या सहा धाव्याच्या सहाय्यानं दफल पुढे सरसावतोय आणि दफल कबड्डी धावसंख्या पोहोचते तब्बल 19 धावा. या षटकामध्ये स्वप्नील या गोलंदाजानं तब्बल 10 धावा खर्च केल्या. 12-1 त्यानं बाद केला. दुसरं षटकाचा खेळ चालू आहे. या मैदानावरती या ग्राउंड वरती जर आपण एकंदरीत जर पाहिलं तर जास्तीत जास्त 10 धावा उभारताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस आणखीन एक खराब बॉल व्हाईट प्लस 1 1-2 धावा दफल कबड्डी ऍड केल्या जातील. या दुहेरी धाव्याच्या मदतीनं दफल पुढे सरसावेल आणि दफल कबड्डी धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 21 धावा. 21 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम बाबू फार्म हाऊस. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मागपर्यंत स्वप्नील पुलंदा गोलंदाजी मागपर्यंत दाखल झाला. यावेळेस फुलटोस बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे चेंडूच्या खाली. चेंडू जातोय सी मारेशा पार. करेंगे बेडा पार तो रन मिलेंगे 4-4-4. या 4 धावेच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 धावा.
यावेळेस आणखीन एक चांगला फटका येतो. क्षेत्ररक्षक मिड ऑन रिजन मध्ये चेंडूवरती आलेत, ते मात्र फंबल झाले. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, अडवतोय, फेकतोय. तोवर इथे मात्र दोन धावा कंप्लीट करण्यात आल्या. त्या दुहेरी धाब्याच्या मदतीने दफलक पुढे सरसावेल आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा. पहिला 12 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर दफलकावरती धावसंख्या आली आहे 27 धावा. पहिल्या षटकामध्ये ओमनं धावा खर्च केल्या होत्या 7, तर स्वप्नील आला गोलंदाजीला, स्वप्नीलनं धावा खर्च केल्या तब्बल 20 धावा, ज्यामध्ये एक गडी बाद केला. बाबू फार्म हाऊस संघाकडनं अक्षय सावंत हा बॅटर पाहायला मिळतोय ऍज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लीडिंग ऑन फ्रंट, स्वतः संघाचा शिलेदार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक तर्फी मॅच खेळत असताना पाहायला मिळतो. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली झुंज त्यानं दिली, अर्थातच एकवीरा स्पोर्ट्स संघासमोर ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली होती या मॅच मध्ये सुद्धा आज सुद्धा आपले पाय रोवून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे फलंदाज अक्षय सावंत. यावेळेस चांगला चेंडू हदळलाय ओमनं, पहिलाच बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय. बॅटर अक्षयनं एक धावे ते एक धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, 28 धावा धावफलकावरती आल्या. त्या बॉलवरती आल्या सिंगल. थोडंसं स्पीडअप घ्यायचं, फास्ट घ्यायचं आहे. स्वप्नील थोडंसं सहकार्य कर मित्रा. पुन्हा गोलंदाजी मागपरती ओम दाखल झाला आहे. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो डेंजर एंडला धावत असताना. इथे मात्र सुखर पोहोचतोय आपल्या पॉपअप क्रीजमध्ये दत्ता. चांगली बॅटिंग दत्ताच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. त्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आला. तब्बल जर आपण पाहिलं तर 5 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 5 चेंडूमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. पण आता गोलंदाज ओम गोलंदाजी मागपती दाखल झाला. ओमच्या समोर जर आपण पाहिलं तर बॅट्समन अक्षय सावंत होता, ज्याच्या बॅटमधनं एक घोषित स्वरूपात एक धाव येते, एक धावेच्या मदतीनं धावला पुढे सरसावतोय आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 30 धावा धावफलकावरती आल्या, 30 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी मागवरती ओम जबरदस्त गोलंदाजी करतोय. ओमनं एकंदरीत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये 9 चेंडू हाताळलेत, 9 चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्या 10. यावेळेस फटका फर्स्ट लाय, मोठी विकेट, मोठी मासी इथे मात्र गळाला लागतीय. एक मोठी सफलता, मोठा फलंदाज, एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. अक्षय सावंत बॅक टू द पवेलियन, मोठा धक्का बसतोय टीम बापू फार्म हाऊस या संघाला. अक्षय सावंत बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट मिळते अक्षय बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय प्रफुल्ल. प्रफुल्ल प्रभूसाठीचा हा बॉल अडवा पाटनं समोरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, अडवला फेकला, तोवर एक सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं दाफलक पुढे सरसावेल आणि दाफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल टीम बापू फार्म हाऊस या संघाची. 31 धावा दाफलकावरती आल्यात. या षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाज क्रमांक 3 बाद दत्ता बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट मिळतीय, दत्ता बाद होतोय.
अंपायरांचा इशारा, इट्स अ व्हाइट बॉल, अवंतर धाव मिळते, अवंतर धावच्या मदतीनं धावपळ पुढे सरसावतोय. 32 धावा धावपळकावरती आल्यात. त्याच वेळेला एक आणखीन एक मोठा फटका येतोय, चेंडू जातोय सीमा, घोषित क्षेत्रात दोन धावा धावपळकावरती ऍड केल्या जातात. या दोन धावेच्या मदतीनं धावपळ पुढे सरसावतोय आणि धावपळकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 धावा. आणखीन एक डॉट बॉल येतोय गोलंदाजी माग पडती. गोलंदाज जर आपण पाहिला ना तर गोलंदाजी माग पडती गोलंदाज सर्विस आपल्याला पाहायला मिळतोय. सर्विस जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेस आणखीन एक चांगला फटका येतोय, एक धाव त्या चेंडूवरती मिळते. या सिंगलच्या मदतीनं 37 धावा धावपळकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. यावेळेस मोठा फटका, चेंडू जातोय सीमा, रेषा पार करेंगे बेड़ा पार तो या रन मिलेंगे यहाँ पे 4-4. या चौकाराच्या मदतीनं धावपळ पुढे सरसावतोय आणि धावपळकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41 धावा धावपळकावरती. एक बॉल बाकी आहे. शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. चेंडू मात्र सीमा पार झाला. 41 धावा धावपळकावरती आल्यात. यावेळेस चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये एक धाव्याच्या मदतीनं धावफल पुढे सरसावतोय आणि धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 धावा. षटक क्रमांक इथे मात्र 14 समाप्त झालं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या तब्बल आपल्याला पाहायला मिळतीय 42 धावा. बॉलर्स नेम तन्मय गोलंदाजी लाला. शेवटचा षटक घतळण्यासाठी टीम तन्मय शिंदे गोलंदाजी मार्क वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो. टीम मराठा वॉरियर्स या संघाकडनं समोर बॅटर जर आपण पाहिलं तर प्रफुल आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला साथ देतोय. तिच्या बॅट मध्ये एक चौकार आले मयूर. पहिलाच बॉल तन्मयचा अगदी समोरच्या दिशेला खेळून काढला क्षेत्ररक्षक. इथे चेंडूखाली एक धाव कंप्लीट केले, दुसरा धावायचा केलाय प्रयत्न आणि दोन धावा इथे मात्र सुखरूपरित्या पूर्ण होत असताना आपण पाहतोय. या दोन धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 44 धावा धावफलकावरती आल्यात. अजून सुद्धा या शेवटच्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे.
पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. बाबा फार्म हाऊसचा संघ बॅटिंग करतोय. पहिला 25 चेंडू मध्ये 24-40 जमा जमा करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा हा बॉल अतिशय वेगानं राहिला. एसटी रक्षक थोडेसे फंबल झाले, त्याचाच फायदा उठवत या दोन्ही बॅटरने एक धाव कम्प्लीट केली आहे. एक धावेच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली टीम बापू फार्म हाऊस या संघाची. 45 धावा दफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. 45 धावा दफलकावरती. मयूर ऑन स्ट्राईक आहे. मयूरच्या बॅटमधून एक चौकार आलेला पण पाहिला. गोलंदाजी मागवरती तन्मय शिंदे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. टीम मराठा वॉरियर्स या संघासाठी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. थोडस रनवे वरती खराब येते. अंतर पुन्हा रनवे वरती दाखल होईल गोलंदाज तन्मय शिंदे. जबरदस्त गोलंदाजी करतोय. वेग या गोलंदाजाकडे आणि त्या वेगावरती स्वार होऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूच्या खाली आले होते परंतु चेंडू जातोय. वन बॉल सी मारेशा पार करेंगे बेडा पार. तो रन मिळेंगे 4-4-4. या चार धाव्याच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम बापू फार्म हाऊस संघाची. 49 धावा दफलकावरती आल्यात. शेवटचं षटक चालू आहे. स्लॉग ओव्हर आहे आणि त्या स्लॉग ओव्हरचा फायदा उठवतोय फलंदाज दत्ता मयूर. मयूरच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. या षटकातील अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पूर्ण गोलंदाज तन्मय शिंदे गोलंदाजी मागपती दाखल झाला. यावेळेस फुलटोस बॉल चांगला फटका येतो. इष्टकपवर रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल. तोवर मात्र 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. त्यात वैर धाब्याच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम बापू फार्म हाऊस संघाची. 51 धावा दफलकावरती ऍड केल्या जात आहेत. तर मग शिंदे चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉग वर असताना चांगली गोलंदाजी शेवटचा षटक हतळत असताना जेव्हा मात्र धावांची गरज आहे बापू फार्म हाऊस या संघाला त्या क्षणाला मात्र जबरदस्त गोलंदाजी रोखण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो गोलंदाज तन्मय शिंदे. यावेळी सब ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्न पुल केला. चेंडू मात्र जाईल सी मारे का पार. वाघाची तहाड फोडला पहाड. चेंडू सी मा पार मिळतो षटकार. या षटकाराच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 57 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. या षटकातील एक शेवटचा बॉल येणं बघा. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा येतोय. ओव्हर स्टीपचा हा नो बॉल इथे मात्र घोषित करण्यात आलाय. दोन बॉल बाकी आहेत. नो बॉलचा इशारा आला. या नो बॉलच्या 7 धावा दफलकावरती ऍड केल्या जातात. 7 धावेच्या मदतीनं दफलक पुढे सरसावलंय आणि दफलकावरती 58 धावा आलेल्या आपण पाहिल्यात. अजून तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. हा बॉल आपण पाहिला. फ्रीडचा बॉल आहे. बॅट्समन मयूरला एक मोठा फटका मारण्याची संधी असणार आहे. फ्रीडचा हा बॉल होता. त्यानंतर चांगला चेंडू हतळलाय गोलंदाज तन्मयनं. डॉटबॉलचा इशारा आलाय. शेवटचा एक बॉल या पूर्वार्धाच्या खेळामधील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. समोर बॅटर ज्याच्या बॅटमध्ये सातत्यानं मोठे फटके आले तो बॅटर मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. या सत्रातली या पूर्वार्धाच्या खेळामधील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. यावेळेस पुन्हा चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये एक धावेसाठी निघून जातोय. एक धावेच्या मदतीनं दफलक पुढे सरसावतोय आणि दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 59 धावा आणि 60 धावांचा वन असणारा टीम मराठा वॉरियर्स या संघासमोर.
सामना चालू करून घ्या आणि चेंडू द्या तिकडे एक हॅलो सामन्याला सुरुवात होते चालू असलेला सामना बापू फार्म हाऊस वर्सेस मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्स बापू फार्म हाऊसने किती धावा 60 धावा मारलेल्या आहेत आणि 61 धावा जिंकण्यासाठी मराठा वॉरियर्स 60 विन ओके 60 धावा जिंकण्यासाठी मराठा वॉरियर्ससाठी आणि फलंदाजीसाठी आलेल्या दिगंबर बने आणि स्वप्नील शिंदे पाहूया आपल्या संघासाठी ते काय करतात. बॉलरचं नाव काय? प्रफुल. पहिला चेंडू घेऊन दिगंबर याला सुंदर चेंडू आणि काही समजलेलं नाही फलंदाज दिगंबर बने याला. खरोखरच उत्कृष्ट असा चेंडू होता यॉर्कर पद्धतीचा. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या 0. एक चेंडू झालेला आहे. खरोखरच खूपच गर्मी वाढलेली आहे आता आणि त्या गर्मीतही प्रेक्षक एकदम चारी बाजूनी खचाखच भरलेला आहे. घोसाळे येते, घोसाळे ग्रामपंचायत लीगचं पहिलं पर्व चालू आहे. प्रफुल दुसरा चेंडू घेऊन दिगंबर याला 10-15 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा सुंदर चेंडू कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धाव मिळतात तिकडं. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव घोषित करतो अंपायर. धावसंख्येत बदल, धावसंख्या 1. प्रज्वल नाव आहे गोलंदाजाचं. 1-1 धाव. हा तिसरा चेंडू घेऊन प्रज्वल बापू फार्म हाऊस कडून सुंदर असा चेंडू. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. काही समजला नाही दिगंबर म्हणे याला. आणि खरोखर बापू फार्म हाऊसची गोलंदाजी खूप सुरेख आहे. आपल्या वीर ऑटोमोबाईलचे मालक मुंबईवरून आपल्याला खास स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिलेत. त्यांचे स्वागत करतील सचिन फुलारे. त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि शाल मायेची शाल उपदार देऊन त्यांचे स्वागत करूया. सुंदरसा चेंडू पुन्हा एकदा कटवलेला आहे. पाहूया एक धाव पूर्ण करतोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. दोन धावा पूर्ण करतोय. दोन धावा पूर्ण झालेले आहेत. धावसंख्येत बदल, धावसंख्या 3. कॅमेरा खरोखरच खूपच सुरेख गोलंदाजी. लेफ्ट आर्म पद्धतीचं गोलंदाजी. आपल्या वीर ऑटोमोबाईलचे मालक
मुंबईवरून आलेत गोसाळे येथे खास सामने पाहण्यासाठी, त्यांचा सत्कार करतात सचिन फुलारे. हार्दिक स्वागत तुमचं साहेब. सुंदर चेंडू होता यॉर्कर पद्धतीचा पुन्हा एकदा, खरोखरच खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या आहे 3. शेवटचा चेंडू घेऊन प्रज्वल बापू फार्म हाऊस कडून आणि मराठा वॉरियर्स कडून खेळतोय तो दिगंबर बने. एकदम सुसंत अशी सुरुवात झालेली आहे. पाहूया आता शेवटचा चेंडू आहे काय करतोय तो दिगंबर. खरोखरच सुंदर चेंडू होता परंतु स्क्वेअर घोषित करतोय अंपायर. धावसंख्येत बदल, धावसंख्या 4. जवळजवळ 120 स्पीडने गोलंदाजी करतोय प्रज्वल. खरोखरच खूप असे कमी गोलंदाज बघायला भेटलेत आपल्याला. एक ओम भगत, त्याच्यानंतर हा प्रज्वल खरोखरच खूप सुरेख गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू, पाहूया किती धाव मिळतात तिकडं. 2 धावा पूर्ण झाल्यात, 2 धावा. धावसंख्येत बदल, धावसंख्या 6. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती 6. दुसरं षटक घेऊन येते धनंजय कालेकर. घोसाळेचा प्लेयर आहे, ऑलराऊंडर प्लेयर आहे. खरोखरच खूप सुंदर असा भेदक मारा करतो. पाहूया दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतोय तो धनंजय. सुरुवात करा सामन्याला, वेळ होते खूप. 10-12 पालवांचा रनअप धनंजय याचं. स्ट्राईक आहे तो स्वप्नील. सुंदर पाव गोलंदाजी, काही समजलं नाही स्वप्नीलला. हिट करण्याच्या नादात चेंडू डॉट झाला. वेड, क्रिकेटचं वेड खरोखरच खूप लोकांना लागले हे क्रिकेटचं वेड. लाईव्ह असेल किंवा काही असो परंतु प्रेक्षकांची गर्दी ही वेडी करते क्रिकेटर. सुंदर असं चेंडू कटवलेला आहे समोरच्या दिशेनं. धावसंख्या 1 ने बदलते, धावसंख्येत बदल, धावसंख्या 7. क्रिकेटचं वेड असं असतं की ते झोपही लागत नाही. जर सामने आयोजित केले असतील तर 15 दिवसा अगोदरपासून आपण नियोजन करतो सर्व आणि खरोखर कधी वाट पाहत होतो आपण. दुसरा चेंडू, सुंदर चेंडू कटवलेला एक साइडच्या दिशेनं. पाहूया काय होतं तिकडं. आणि सुंदर असं जेल पकडलं आहे तिकडं आणि बाद. दिगंबर बने आणि सुंदर फटका मारलेला लेग साइडच्या दिशेनं परंतु बाद झाला तिकडं. आणि पहिला झटका लागतोय तो मराठा वॉरियर्सच्या संघाला. खरोखरच खूपच सुरेख गोलंदाजी आणि तसेच खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे बापू फार्म हाऊस यांचं. दिगंबर आउट व्हा. बॅट्समन स्ट्राईकला आता नवीन फलंदाज आलाय तो ओम भगत. पाहूया गोलंदाजी तर खूपच सुरेख केली, भेदक मारा केला, आता फलंदाजी कशी करते ते पाहूया. ओम भगत धनंजय चौथा चेंडू घेऊन ओम भगत याला तिकडे स्लिपला. सुमित याला थोडा कव्हरच्या दिशेने घेतोय. थांबा जरा धनंजय, थांबा गाडी जाते. चला सुरुवात. धनंजय स्ट्राईकला येतो ओम. सुंदर चेंडू कटवलेला आहे धनंजय यानं. पाहूया एक धाव पूर्ण करतोय राजेश याची. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत बदल, धावसंख्या 8. दुसरं षटक चालू आहे, धावसंख्या 8. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असं चांगलं प्रदर्शन बघायला भेटतं बापू फार्म हाऊस यांच्याकडून आतापर्यंत.
धनंजय सुंदर लेग साइड च्या दिशेने कटवला बाउंड्रीकडे बाउंड्रीकडे चेंडू आणि चार धावा खनखनी झनझनी चौकार 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 धाव संख्या 12 झालेली आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे घेऊन जाते तो धनंजय स्वप्नील याला स्वप्नील धडाडीचा फलंदाज आहे मराठा वॉरियर संघाचा हुकमी एक्का आहे तो बाराला तर काही करू शकतो असा आहे स्वप्नील शिंदे पाहूया काय करतोय आता आपल्या बॅट मधून काय कमाल करतोय ते सुंदर असा फटका आणि बाद झालेला सुंदर झेल धनंजय यांनी कॉटन बोल्ड केलं आणि बाद होते तो स्वप्नील मोठा धक्का मानावा लागेल कवळटे संघाला याच्या अगोदरची मॅच ही स्वप्नील याच्यामुळे जिंकलेली होती दुसरा षटक संपलेला आहे धावसंख्येत काही बदल नाही धावसंख्या आहे 12 पाणी पाणी कृपया पाणी घेऊन जा इकडून बॉटल थांबा जरा एक ओव्हर द्या मग पाणी सामना चालू करून घ्यायचा पाणी घेतो पाठवतो आपण सुंदर क्षेत्र रक्षण केलं आणि सुंदर गोलंदाजी केली ती बापू फार्महाऊसच्या खेळाडूंनी जरा पाणी आले मित्रांनो पाणी घ्या अक्षय पाणी मैदानात आलेलं आहे तर पाणी पिऊन घ्या पटकन ड्रिंक्स ब्रेक बापू फार्महाऊस ड्रिंक ब्रेक मित्रांनो आपल्या या घोसाळे आणि कवळटे विभागात नवीनच एक फार्महाऊस ओपन झाले बापू फार्महाऊस खरोखरच निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर सर्वांनी बापू फार्महाऊसला एकदा भेट द्या नक्की भेट द्या खरोखरच खूप सुंदर आहे तिथे तुम्हाला स्विमिंग पूल रेन डान्स निसर्गाची एकदम हवा खुली हवा तसेच खूप झाडंही आहेत आतमध्ये तुम्हाला मजा येईल खूप सर सर्वांनी बापू फार्महाऊसला नक्की भेट द्या सामना चालू करून घ्या अंपायर गोलंदाजाचं नाव प्रज्वल ना प्रज्वल पाहूया पहिलं षटक खूप सुंदर केलेलं दुसरं षटक घेऊन येते पुन्हा खूप सुंदर असं कर्णधाराचं सेटिंग आहे प्रज्वल आलाय तिसरं षटक घेऊन स्ट्राईकला आहे तो ओम उन्हाचा तडाखा वाढत चाललाय तशीच बॅटिंगमधून काही तडाखेबाजी अशी फलंदाजी बघायला मिळत नाही याच्या अगोदरची मॅच झालेली नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाचं नाव स्वप्नील बने मॅच चालू करून घ्या मित्रा खूप उशीर होतोय पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू काहीच समजलं नाही स्वप्नील खरोखरच खूप भेदक मारा केला याने खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली डॉट गेन थी अभी चालू सामना है वो बापू फार्म हाउस और मराठा वॉरियर्स के बीच में बहुत ही बढ़िया प्रदर्शन कर रहे बापू फार्म हाउस बहुत ही बढ़िया गेन थी वापस लेग साइड के दिशा में मारा है और एक दाव पूरी हुई है स्कोर हुआ है 13 पुन्हा एकदा प्रज्वल तिसरं चेंडू घेऊन ओम याला ओमला काही समजत नाही कुठे मारू ऑफसाईडला मारू की लेग साईडला मारू पाहूया आता काय करतोय सुंदर चेंडू खरोखरच खूप सुरेख गोलंदाजी मला आठवण झाली ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज जॉन्सन जॉन्सन याचे खरोखरच खूपच सुरेख अशी गोलंदाजी भेदक लेफ्ट आर्म मारा करायचा मिचेल जॉन्सन तशीच गोलंदाजी करतोय तो प्रज्वल बापू फार्म हाऊस साठी पाहूया पुन्हा एकदा कटवलेलं आहे लेग साइडच्या दिशेनं एकदा पूर्ण झाली आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर थ्रो पाहायला मिळतंय खरोखरच अक्षयजी सुंदर असे क्षेत्ररक्षण याच्या अगोदर झेली अक्षयने खूप सुरेख पकडलेला धावसंख्या झाली
झालेले आहे 14, चेंडू झालेले आहे 4, तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू आणि 14 धावा, 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा प्रज्वल, प्रज्वल उंच समारलेला फटका पाहूया काय होते. झेल आहेत षटकार, खूप सुंदर ट्राय केलेली मयूर यानं, परंतु 6 धावा मारलेल्या आहेत. धावसंख्येत बदल, धावसंख्या 20, शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. अक्षय सामना चालू करून घ्यायचा पटकन. सुंदर असा फटका मारलेला स्वप्नील यानं. स्वप्नील बने कवलटे संघाचा मराठा वॉरियर्सचा प्लेयर, आपल्या संघासाठी काय करते पाहूया. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला आहे. एकदा पूर्ण करतोय. एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली होती 21. तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या झालेली 21 आणि 12 चेंडू आणि जवळजवळ एकोणचाळीस धावांची गरज. 12 चेंडू आणि 39 धावा. जरा बापू फार्म हाऊस फटाफट घ्यायचं आहे. अक्षय सावंत आई एकविरा फायटर संघाच्या कर्णधार यायचा इकडे टॉस उडवण्यासाठी. बॉलर नेम, बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगा मित्रा. पप्या. पाहूया कांटी बोडन संघाचा. मला वाटतं कांटी बोडन कडून आज खेळतोय तो, बापू फार्म हाऊस कडून. पप्या मुंबईवरून आलेला आहे तो. सुंदर गोलंदाजाने हवेत उडालेला आहे. पाहूया काय होत आहे. आणि बाद सुंदर झेल. पहिला चेंडू, पहिला झटका दिलाय पप्यायानं मराठा वॉरियर संघाला. धावसंख्येत काहीच बदल नाही. धावसंख्या आहे ती 21. खरोखरच खूपच सुरेख गोलंदाजी पप्यायाची. आई एकविरा फायटर्स, श्री राधाकृष्ण गोलवाडी दोन्ही संघाचे कर्णधार. लवकरात लवकर यायचं आहे. ऋतिक सावंत नवीन फलंदाज. अक्षय तुझा करणार बोल. आपली आहे, आपली दोघांची आहे. मराठा वरच आहे, मराठा वरच तो बदल. पाहूया पुन्हा एकदा पप्या. सुंदर चेंडू होता परंतु स्क्वेअर घोषित करतोय अंपायर दिवेकर. धावसंख्येत बदल. धावसंख्या 23. पुन्हा एकदा पप्या. बापू फार्म हाऊस संघाकडून गोलंदाजी करतोय. चौथा षटक घेऊन आलाय. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि तिकडे 4 धावा. चौकार, चौकार, चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या 27. 2 चेंडू झालेले आहेत पप्याचे. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज मराठा वॉरियर संघाला. पाहूया कुठपर्यंत मराठा वॉरियर्स पोहोचते. मराठा वॉरियर जिंकते की बापू फार्म हाऊस जिंकते. 2 चेंडू झालेले आहेत. आणि सुंदर चेंडू त्रिफळाचित केलाय तो. अक्षय बाद.
पप्या घडशी पाहूया पुन्हा एकदा. सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू होता, डॉट चेंडू जातोय. धावसंख्येत काही बदल नाही, धावसंख्या 27च. सुंदर गोलंदाजी केली पप्या यानं. पाहूया पुन्हा एकदा पप्या. सुंदर चेंडू, खरोखरच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, काही समजला नाही. चेंडूने उचली घेतली, फलंदाज मारला जातोय, चेंडू पुन्हा एकदा खालच्या दिशेने गेला आणि सीधा विकेट किपर दत्ता याच्या हातात. दत्ता भगत, आमचा जुना एकदम जुना जाणता सिनियर खेळाडू आहे दत्ता भगत, ज्याने अनेक पुन्हा पंचवर्षी गाजवलेली आहे त्याने, असा दत्ता भगत विकेट किपर आहे. पाहूया पुन्हा एकदा पप्या गोलंदाजी करतोय. सुंदर फटका लेग साइडच्या दिशेनं आणि सहा धावा. षटकार षटकार षटकार. धावसंख्येत बदल, धावसंख्या 33. शेवटचं षटक आता आहे आणि जवळजवळ 27 धावांची गरज. सहा चेंडू आणि 27 धावा, इथे चमत्कारच करावा लागेल तरच विजयी प्राप्त करेल मराठा वॉरियर संघ. खूप अशा मॅचेस झालेल्या आहेत, सहा चेंडू 36 धावा असतानाही अनेक ठिकाणी सहा चेंडूमध्ये सहा षटकार मारून संघ विजयी झालेले आहेत. उदाहरणच द्यायचं झाला तर आपल्या उरण तालुक्यातील मडवी यांनी जवळ जवळजवळ सहा चेंडू 36 धावा असताना घोसाळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये. पाहूया कोण मारतोय सहा चेंडू आणि सहा धावा. आता ओम भगत स्ट्राईकलाय, गोलंदाजीसाठी येतो तो मयूर, मयूर सावंत. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू हवेत उडालेला, झेल आहे. पाहूया तिकडे काय करतोय धनंजय आणि बाद. खरोखरच खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती मयूर याच्याकडून. सुंदर फटकावलेला चेंडू, परंतु तिकडे तसाच सुंदर क्षेत्ररक्षकही होता धनंजय कालेकर आणि त्याने सुंदर क्षेत्ररक्षण करून फलंदाज बाद केला तो ओम भगत. धावसंख्येत काही बदल नाही, धावसंख्या 33. शेवटचं षटक चालू आहे, 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. फलंदाजाचं नाव किरण. पुन्हा एकदा मयूर दुसरा चेंडू घेऊन टॉस उडवायला या. आई एकविरा फायटर्स आणि मराठा वॉरियर्स. पाहूया पुन्हा एकदा मयूर दुसरा चेंडू घेऊन. सुंदर चेंडू, खरोखर सुरेख गोलंदाजी एकदा पूर्ण करतय. एकच धावेत समाधान मानावा लागेल तो मराठा वॉरियर्स संघाला. धावसंख्येत बदल, धावसंख्या 34. 2 चेंडू आणि 26 धावांची गरज. सॉरी 4 चेंडू, 4 चेंडू. पुन्हा एकदा मयूर तिसरा चेंडू घेऊन. सुंदर चेंडू आणि तिकडे मला वाटतं फलंदाज बाद झालेला आहे. दुसरी विकेट मयूर याच्याकडून. फलंदाज बाद आहे का अंपायर? बाद. नवीन फलंदाजाचं नाव सिद्धेश पाशिलकर, मराठा वॉरियर संघ. मराठा वॉरियर संघ कवलटेचा आहे जवळजवळ, मला संपूर्ण टीमच कवलटेची वाटते त्याच्यात असं वाटतंय. खरोखरच मराठा वॉरियरच्या संघ मालकांना खूप खूप धन्यवाद द्यावा लागेल की आपल्याच गावातील खेळाडूंना त्यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. अक्षय कोशिमकर यांचे आभार. पाहूया पुन्हा एकदा मयूर, सुंदर चेंडू, खरोखरच खूपच सुरेख गोलंदाजी करतोय.
कधी फास्ट कधी स्लो अशी गोलंदाजी चालू आहे मयूर याच्याकडून. धावसंख्येत बदल, धावसंख्या 35, दोन चेंडू आणि 25 धावांची गरज. दोन चेंडू शेवटचे बाकी आहेत, पाहूया मयूर काय करतोय. विकेट घेतोय की रन देतोय. स्क्वेअर घोषित करतोय अंपायर दिवेकर. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 36. 24 धावांची आवश्यकता, जो दोन चेंडू 24 धावा. चेंडू कसा किती अंप नो टाकतोय की काय करतोय बघूया. आता दोन चेंडू 24 धावा, मॅच तर संपलेलीच आहे परंतु काय सांगू शकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे. आणि सुंदर चेंडू, धावसंख्येत बदल एकदा मिळतंय डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल झालेला आहे, धावसंख्या झालेली आहे 37. शेवटचा चेंडू आणि एक चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी मराठा वॉरियर्स जवळजवळ पराजितच झालेला आहे. सुंदर फटका आणि षटकार, सुंदर प्रेक्षकांना असा एक षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल झाला आणि विजयी झाला तो बापू फार्म हाऊस संघ. जवळजवळ 17 धावांनी विजयी झालेला आहे बापू फार्म हाऊस. आई एकवीरा फायटर्स आणि मराठा वॉरियर्स, फक्त टॉस उडून घ्या, तुम्हाला एक 10 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. मराठा वॉरियर्स संघ 10 मिनिटं ब्रेक देऊ तुम्हाला, पण टॉस उडवायला तुमचा कर्णधार पाठवा जरा, आपण टॉस उडून घेऊया. आणि कॅमेरामॅनला मी विनंती करेन की स्टेजकडे कॅमेरा फिरवून जरा आपण टॉस का बॉस हे दाखवूया आपण आपल्या प्रेक्षकांना जे लाईव्ह पाहत आहेत त्यांचे सर्वांचे आभार. तुम्ही सर्वजण मॅच लाईव्ह पाहताय, तर आता एक टॉस होईल तोही पहा. आणि याच्यानंतर खरोखर एक चुरशीचा सामना होईल तो शैलेश फुलारे यां संघ मालक असलेला आई एकवीरा फायटर्स आणि अक्षय कोशिमकर यांचा मराठा वॉरियर्स, दोन्ही संघाच्या संघ मालकांनी यायचं आहे आणि टॉस उडवायचा आहे.